विधानसभा आमदार महेश बालदीशेट यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिका लोकार्पण. रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा आमदार महेश बालदीशेट यांच्या शुभहस्ते रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला. रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन यांनी ओएनजीसी प्रकल्पाकडे मागणीनुसार ओएनजीसी प्लांटकडून दिलेल्या रुग्णवाहिका आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आल्या. या कार्यक्रमाला रवींद्र मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष केळकर, ओएनजीसी जनरल मॅनेजर इन्चार्ज भावना आठवले, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण नगर परिषद मुख्य अधिकारी राहुल इंगळे, अभियंता झुंबर माने, अधिकारी जगदानी, लिपिक सुरेश पोस्तांडेल, माजी शिक्षण सभापती रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयवेंद्र कोळी, स्वीकृत नगरसेवक कौशिक शहा, माजी नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, माजी नगरसेविका जान्हवी पंडित, रजनी कोळी, नगर परिषद वाहन चालक, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आमदार महेश बालदी यांनी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले, उरण तालुक्यात जनतेकडून उरण नगर परिषद रुग्णवाहिकेचा जास्त वापर होत आहे, कारण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना रुग्ण नेण्यासाठी खासगी वाहन परवडत नाही, अशी खंत व्यक्त केली. ही आहेत या क्षणाची क्षणचित्रे. ब्युरो रिपोर्ट, ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, रायगड. विभाग संपादक रमेश थळी, उरण, रायगड. धन्यवाद. आज ओएनजीसीने आम्हाला एक चांगली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, त्याबद्दल नगरपालिकेचे वतीने आणि उरणकरांच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो की CSR मधून एक चांगली ॲक्टिव्हिटी ओएनजीसीने केली आणि ती आमचे मित्र सहकारी जनकल्याण बँकेचे चेअरमन सन्माननीय संतोषजी केळकर यांच्या रवींद्र जोशी फाउंडेशनच्या तर्फे ती ओएनजीसीने त्यांना दिली आणि त्यांनी इथे दिली आहे. त्याबद्दल मी त्या संस्थेचंही, रवींद्र जोशी फाउंडेशनचंही आभार मानतो, ओएनजीसीचंही आभार मानतो की गेल्या वर्षी कोविड काळामध्ये आम्ही एक ॲम्ब्युलन्स इथे दिली आहे. मी आमदार निधीतून 5 ॲम्ब्युलन्स दिल्या, पैकी 1 नगरपालिकेला दिली, पण रुग्णांची संख्या ही उरण तालुक्यात आम्हाला लागत असते. म्हणजे आज मी आवर्जून आठवण करीन की पियुष गोयल साहेब जे आज केंद्रातले मंत्री आहेत, त्यांच्या खासदार निधीतून आपल्या उरण स्मशान बोरी स्मशानभूमीत 50 लाख रुपये आणि ही ॲम्ब्युलन्स तेव्हा 10 लाख रुपयाची त्यांच्याकडून आली होती. आणि आजही अनेक निधी वेगवेगळा येत असतो आणि पण ॲम्ब्युलन्सची गरज ही नगरपालिकेच्या तालुक्यातलं ठिकाण असल्यामुळे संतोषजी या हॉस्पिटलमध्ये वारलेला माणूस हा नेताना त्याला शववाहिनीची गरज लागते. ॲम्ब्युलन्सची गरज ही सर्व हॉस्पिटलमध्ये नगरपालिकेचे ड्रायव्हर आणि कर्मचारी अहोरात्र त्याला मॉनिटरिंग करून पूर्ण तालुक्याची ॲम्ब्युलन्सची गरज ही उरण नगरपालिका भागवत असते. त्याच्यामुळे मी सर्व कर्मचारी म्हणजे 24/7 आपल्याकडे ड्रायव्हर असतात, त्याच्यावर बघणारा स्टाफ आणि जर एखादा नसला ड्रायव्हर तरी पण पेशंट आहे म्हटल्यानंतर दुसरा ड्रायव्हर तात्काळ येतो. हे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं ड्रायव्हर लोकांचं कौतुक केलंच पाहिजे की तो नाही आहे, माझी ड्युटी नाही असं सांगत कधी राहत नाही. 5-10 मिनिटांमध्ये हॉस्पिटलपर्यंत ॲम्ब्युलन्स ही नगरपालिकेची पोचते हा विश्वास पूर्ण उरणकरांना आहे आणि त्याचं बळ हे इथले कर्मचारी अधिकारी यांच्यामुळे आहे की त्याचं कधी असं कधी होत नाही की डिझेल नाही आहे म्हणून गाडी थांबली आहे. त्याची प्रोव्हिजन असते, पुढे गेल्यानंतर ते नागरिकही उरणातलेच असतात, ॲडजस्ट करतात. परत मुंबईला जर एखादा पेशंट सोडला वाशीला तर त्याचे घरातले गेलेले असतात, ते 1-2 जणं थांबतात, बाकीचे परत येतात. तर तक्रार उरण ॲम्ब्युलन्समध्ये नगरपालिकेतून नगरपालिकेकडे येत नाही हे या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा ONGCचं आभार मानतो. आणि अनेक गोष्टी CSRमध्ये करता येऊ शकतात, त्या कराव्यात ही विनंती करतो. आम्ही कायम फॉलोअप करत असतो. धन्यवाद. आज ONGCने आम्हाला एक चांगली रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, त्याबद्दल नगरपालिकेचे वतीने आणि उरणकरांच्या वतीने आम्ही त्यांचा आभार मानतो की CSRमधून एक चांगली ॲक्टिव्हिटी ONGCने केली आणि ती आमचे मित्र सहकारी जनकल्याण
बँकेचे चेअरमन सन्माननीय संतोषजी केळकर यांच्या रवींद्र जोशी फाउंडेशनच्या तर्फे ती ONGCने त्यांना दिली आणि त्यांनी इथे दिली आहे. त्याबद्दल मी त्या संस्थेचंही रवींद्र जोशी फाउंडेशनचंही आभार मानतो, ONGCचंही आभार मानतो की गेल्या वर्षी कोविड काळामध्ये आम्ही एक ॲम्ब्युलन्स इथे दिली आहे. मी आमदार निधीतून 5 ॲम्ब्युलन्स दिल्या, पैकी 1 नगरपालिकेला दिली, पण रुग्णांची संख्या ही उरण तालुक्यात आम्हाला लागत असते. म्हणजे आज मी आवर्जून आठवण करीन की पियुष गोयल साहेब जे आज केंद्रातले मंत्री आहेत, त्यांच्या खासदार निधीतून आपल्या उरण स्मशान बोरी स्मशानभूमीत 50 लाख रुपये आणि ही ॲम्ब्युलन्स तेव्हा 10 लाख रुपयाची त्यांच्याकडून आली होती. आणि आजही अनेक निधी वेगवेगळा येत असतो आणि पण ॲम्ब्युलन्सची गरज ही नगरपालिकेच्या तालुक्यातलं ठिकाण असल्यामुळे संतोषजी या हॉस्पिटलमध्ये वारलेला माणूस हा नेताना त्याला शववाहिनीची गरज लागते. ॲम्ब्युलन्सची गरज ही सर्व हॉस्पिटलमध्ये नगरपालिकेचे ड्रायव्हर आणि कर्मचारी अहोरात्र त्याला मॉनिटरिंग करून पूर्ण तालुक्याची ॲम्ब्युलन्सची गरज ही उरण नगरपालिका भागवत असते. त्याच्यामुळे मी सर्व कर्मचारी म्हणजे 24/7 आपल्याकडे ड्रायव्हर असतात, त्याच्यावर बघणारा स्टाफ आणि जर एखादा नसला ड्रायव्हर तरी पण पेशंट आहे म्हटल्यानंतर दुसरा ड्रायव्हर तात्काळ येतो. हे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं ड्रायव्हर लोकांचं कौतुक केलंच पाहिजे की तो नाही आहे माझी ड्युटी नाही असं सांगत कधी राहत नाही. 5-10 मिनिटामध्ये हॉस्पिटलपर्यंत ॲम्ब्युलन्स ही नगरपालिकेची पोचते हा विश्वास पूर्ण उरणकरांना आहे आणि त्याचं बळ हे इथले कर्मचारी अधिकारी यांच्यामुळे आहे की त्याचं कधी असं कधी होत नाही की डिझेल नाही आहे म्हणून गाडी थांबली आहे. त्याची प्रोव्हिजन असते, पुढे गेल्यानंतर ती ते नागरिकही उरणातलेच असतात, ॲडजस्ट करतात. परत मुंबईला जर एखादा पेशंट सोडला वाशीला तर त्याच्या घरातले गेलेले असतात, ते 1-2 जणं थांबतात, बाकीचे परत येतात. तर तक्रार उरण ॲम्ब्युलन्समध्ये नगरपालिकेतून नगरपालिकेकडे येत नाही हे या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा ONGCचं आभार मानतो. आणि अनेक गोष्टी CSRमध्ये करता येऊ शकतात, त्या कराव्यात ही विनंती करतो, आम्ही कायम फॉलोअप करत असतो. ॲक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर.